नमस्कार. आज चैत्र पौर्णिमा शके 1943 श्री हनुमान जयंती. मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. वेदांता रुग्णालय दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन. बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि सिंगापूरकडून 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळणार. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया तर ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. प्राणवायूच्या कमतरतेवर अगदी तातडीचा उपाय म्हणून सिंगापूरकडून 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळणार आहेत. यापैकी 250 कॉन्सन्ट्रेटरचा पहिला टप्पा काल ठाण्यात आला. सिंगापूरमधून हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवण्यात आले आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे हवेतून ऑक्सिजन वेगळा करून तो रुग्णाला पुरवला जातो. ज्या ठिकाणी तातडीनं प्राणवायू पुरवणं अवघड आहे अशा ठिकाणी हे कॉन्सन्ट्रेटर चांगलेच कामाला येतात. सुरुवातीला 250 कॉन्सन्ट्रेटर सिंगापूरहून आले असून उर्वरित दुसरा 250 टप्पा पुढील आठवड्यात मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मराठवाडा आणि आजूबाजूच्या दुर्गम भागात दिले जाणार असून नंतरच्या दुसऱ्या टप्प्यातील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे पश्चिम महाराष्ट्र, ठाणे आणि आजूबाजूच्या भागाला दिले जाणार आहेत. ठाण्यातील वेदांत रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून या घटनेची चौकशी करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. काल दुर्घटना घडल्यानंतर शिंदे यांनी तातडीने या घटनेची दखल घेत वेदांत रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडून ही घटना नक्की कशी घडली याची माहिती घेतली. ही घटना दुर्दैवी असली तरीही यात नक्की चूक कोणाची ते शोधून काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये IAS दर्जाचे अधिकारी असणारे भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, ठाण्याचे सिव्हिल सर्जन आणि अन्य 4 डॉक्टर यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती या घटनेची चौकशी करून आपला अहवाल प्रशासनाला सादर करेल. या अहवालात जे कोणी दोषी ठरतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. रुग्णालय प्रशासनाने हे 4 पेशंट्स क्रिटिकल असल्याने ते दगावल्याचा दावा केला आहे. तर रुग्णांच्या नातेवाईकांनी आपले नातलग काल संध्याकाळपर्यंत व्यवस्थित होते, मात्र आजच ऑक्सिजन अभावी त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. अखेर या घटनेमागील सत्य शोधून काढण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. MMR क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयातील फायर, इलेक्ट्रिक आणि ऑक्सिजन सेफ्टीचे त्रयस्थ तज्ज्ञ संस्थेमार्फत होणारं ऑडिट सरकारी आणि खासगी रुग्णालयात आग लागणं किंवा ऑक्सिजन लीक झाल्यानं घडणाऱ्या दुर्घटना घडत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या दुर्घटनांमध्ये रुग्णांना नाहक आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे MMR क्षेत्रातील सर्वच रुग्णालयाचं जिल्हाधिकारी आणि पालिकायुक्त यांच्या देखरेखीखाली त्रयस्थ तज्ज्ञ संस्थेमार्फत फायर, इलेक्ट्रिक आणि ऑक्सिजन सेफ्टी ऑडिट करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज वेदांत रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
बँकांना कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याबाबत सूचना करणारं एक निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण लॉकडाऊन होता. पुढच्या महिन्यात बँक किंवा त्यांचे प्रतिनिधी कर्ज वसुलीसाठी तगादा लावतील. कर्ज वसुली करणारे प्रतिनिधी अनेकदा असभ्य भाषेत बोलत असतात. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे जवळपास 20 दिवस अनेक जण कामावर जाऊ शकलेले नाहीत, त्यामुळे वेतन मिळणं अशक्य आहे. अशा वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत हस्तक्षेप करून सर्व बँकांना कोणत्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन न करता सामंजस्यपणाने प्रकरण हाताळण्याची विनंती करणारं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. त्याचप्रमाणे अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल हाताळताना अडचणी निर्माण होतात, त्यासाठी मोबाईलची दुकानं सुरू ठेवावी अशी विनंतीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ठाण्यात सध्या कोरोना लसीकरणासाठी मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. पहाटेपासूनच अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लोक रांगा लावत आहेत. त्यातच लसींचा पुरवठा अपुरा होत असल्यामुळे लसीकरणामध्ये अडचणी येत आहेत. जिल्ह्याला रविवारी पुन्हा लसींचा साठा उपलब्ध झाल्यानं कालपासून पुन्हा नागरिक लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारनं लसीकरणास वेग देण्याचे आदेश दिले होते, परंतु अपुऱ्या साठ्यामुळे जिल्ह्यात 2-3 दिवस लसीकरण केंद्र बंदच ठेवावी लागली होती. त्यातच रविवारी जिल्ह्याला लसींचा पुरवठा झाल्यामुळे पुन्हा लसीकरण केंद्रांवर रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. सध्या जिल्ह्यात 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू असून 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांनाच लस मिळणार असल्यानं पुन्हा गर्दी होईल या भीतीनं नागरिक सध्या केंद्रांवर गर्दी करत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात 56 केंद्र असून त्यापैकी 35 केंद्रांवर काल लसीकरण सुरू होतं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. वेदांत हॉस्पिटलमध्ये 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून चौकशी करावी, तसंच 2 दिवसात दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. वर्तकनगर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून निष्काळजीपणामुळे झालेली असल्याची भारतीय जनता पक्षाची भावना आहे. संबंधित हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारी कोणाकडे होती? ऑक्सिजन साठा संपुष्टात येत असतानाही तातडीच्या उपाययोजना का केल्या नाहीत? पुरेसा ऑक्सिजन साठा ठेवण्याची दक्षता का घेतली गेली नाही? या दुर्दैवी घटनेला वेदांत हॉस्पिटलचे व्यवस्थापन, ठाणे महापालिका या पंचापैकी कोण जबाबदार आहे? या विविध मुद्द्यांबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून सखोल चौकशी करावी, तसंच दोषींवर 2 दिवसात कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. त्याचप्रमाणे मृतांच्या नातेवाईकांकडून कोणतंही बिल घेऊ नये अशीही मागणी करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ठाणे महापालिकेतील तळ मजल्यावर असलेल्या नागरी सुविधा केंद्रात हा प्रकार घडला. इथे असलेल्या विंडो AC मध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पथकाने त्वरित दखल होऊन ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं कोणतीही यात जीवितहानी झालेली नाही.
ठाण्यात आज हनुमान जन्मोत्सव साधेपणानं मंदिरात साजरा करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत अगदी ठराविक लोकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या वर्षीही कोरोनाच्या साथीमुळे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यास प्रतिबंध होते. यावर्षीही मंदिरं बंद असल्यामुळे जन्मोत्सव साधेपणानंच साजरा करण्यात आला. यावेळी संकटमोचन हनुमानाच्या चरणी कोरोनाच्या सावटातून लवकरात लवकर सुटका होऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातमी आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. वेदांत रुग्णालय दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन. बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि सिंगापूरकडून 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.